जालन्यात गावगुंडांनी एका दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना घडली. डीपी बंद करत थेट घरात घुसून 2 लाखांची चोरी करत हे चोर पसार झालेत. जालन्यापासून 15 ते 16 किलोमीटर अंतरावर तुपेवाडी वस्तीवर शेतात राहणारे विलास चव्हाण त्यांचे कुटुंब रात्री 9 दरम्यान जेवत असताना अचानक 8 ते 10 जणांनी त्यांच्या घरात घुसून विजय चव्हाण त्यांची पत्नी व वडील यांच्या कुटुंबाला काठीने जबर मारहाण केली आणि या मारहाणीत त्यांचे कुटुंब जबर जखमी झाले आणि काही काळाच्या आतच हे चोर तेथून पसार झाले. या प्रकरणी विजय चव्हाण यांनी चंदनझिरा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली. त्यांच्याच भावकेतील लोकांनी जुन्या वादावरून त्यांना मारहाण करत घरातील अन्नधान्य गहू बाजरी फेकून दिली व कपाटातील 2 लाख रुपये घेऊन हे चोर पसार झाले अशी फिर्याद चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. पुढील तपास चंदनझिरा पोलीस स्टेशनचे PI यशवंत जाधव करीत आहेत. आमचा जो भांडण आहे हा आमची 1-2 वर्षापासून चालू आहे. माझ्या पत्नीचा त्यांनी जो समोरचा आरोपी आहे त्यांनी माझ्या पत्नीचा विनयभंग केलेला आहे. त्यावेळेस त्यांच्यावरती 354 कलमनुसार ते कारवाई चालू आहे. ते आमच्यावर बदला घेण्यासाठी हा डबल त्यांनी हा कथ असला आणि सुमारे रात्री 9 वाजेच्या सुमारास आम्ही जेवण करत असताना काही जण TV बघत होते तर ते अचानक घरामध्ये घुसले आणि त्यांनी मारहाण सुरू केली. काठीने पाठीवर मारले. आम्ही तसेच चेमनलासुद्धा जाऊन आम्ही उपचार घेतला आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये. मी तिथं पोचलो तर तिथं सविस्तर आम्ही यशवंत जाधव साहेब PI साहेब आहे तिथे त्यांना मी धन्यवाद बोलतो कारण की त्यांनी आमच्याकडे दखल घेतली त्यांनी लवकरात लवकर. तर सर त्यांनी जसं आम्ही सांगितलं तसं त्याप्रमाणे त्यांनी आमच्यावरती फिर्याद घेण्यात आलेली आहे जसं सांगितलं तसे. मारलं कोणा कोणाला मारलं? हां मला आणि माझी बायको आहे पायल सेवा. अच्छा. हां दोघाला मारलं? दोघाला मारलं. किती लोक होते सर? ते 14 जण. चोरी गेले का तुमचं? चोरी नाही, पैसे चोरी गेलेले सर. बाकीचे त्यांनी आमचे जे धान्य आहे त्यांनी सांडून उद्ध्वस्त केलेले सर. आणि वेळोवेळी ते आम्हाला शिवीगाळा करत असतात. वेळोवेळी आमच्या पत्नींचे ते सहज कोणते पण असं विनयभंग करत असतात. आम्ही त्यांना घाबरून गेलेले सर. तसेच हा तांडा जो आहे पांडवडी तांडा हा त्यांचा नातेवाईक आहे विला सीताराम भिक्का चव्हाण यांचे जाधव परिवार जे आहे सुखलाल जाधव हा त्यांचा सासरा आहे. हा नेहमी आम्हाला फोनवरून धमकी देत असतो किंवा कोणत्याही कारणावरून आम्हाला धमकी देत असतो सर. तो हा आम्ही यांच्यापासून आम्ही भयभीत आहे. हे आम्हाला आज आम्ही न्यूज रिपोर्टरला याच्यामुळे बोलवलं आहे की आम्हाला यांच्यापासून खूप धोका निर्माण आहे सर. जर आम्ही हे त्यांनी बघितलं तरी आम्हाला ते डबल त्रास देऊ शकतात. काय नाव आहे तुमचं? विजय परसराम चव्हाण सर. प्रतिनिधी संजय आहेर सह आधार न्यूज चालना.